आता बघूया लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार करायला माणूस नसेल. रवींद्र धंगेकरांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. भाजपने शिवसेनेला त्रास दिला, अजितदादांसोबत काय करतील माहीत नाही अशीही खोसक टीका. अनेक महिलांवर बलात्कार केलेल्या प्रज्वल रेवन्नाला कर्नाटकातून तिकीट. भाजपच्या सर्वोच्च नेत्याच्या यासाठी सभा. आदित्य ठाकरेंचा पलटवार. दक्षिण मध्य मुंबईतून असेच आरोप एका उमेदवारावर, ते महाराष्ट्राचे रेवन्ना निघतील, आदित्य ठाकरे आक्रमक. मोदी माता भगिनींवर बोलतात, प्रज्वल रेवन्नांवर का बोलत नाही? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आक्रमक. आमचं शिष्टाचार पद्धतीने तर विरोधकांचं भ्रष्टाचार पद्धतीने चाललंय. उदयनराजेंची शरद पवारांसह सर्व विरोधकांवर टीका. शरद पवारांनी त्यांचा उमेदवार कसा दिला माहीत नाही, त्यामुळेच त्यांनी माझ्यासारखी कॉलर उडवण्याची स्टाईल केली असाही टोला. कल्याणमध्ये झळकले महायुतीच्या नेत्यांचे साऊथ स्टाईल कटआउट. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, शिंदे, फडणवीस, अजित पवारांचे श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कटआउट. किरण सामंत विधानसभा निवडणूक लढवणार. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांची माहिती. उद्धव ठाकरे खोटा नेता, आम्ही घटना बदलणार नाही. काँग्रेसची 65 वर्ष सत्ता होती, त्यांनी 80 वेळा घटना बदलली. नारायण राणेंचा ठाकरे आणि काँग्रेसवर हल्ला बोल. राजू शेट्टींनी शेतकरी म्हणून ही निवडणूक जिंकावी. हातकणंगलेमध्ये उद्या माझ्या 2 सभा होतील. सभांमध्ये गर्दी जमा करणं हा आता पैशांचा खेळ झालाय. मोदी गांधींच्या सभेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. पालघरसाठी विलास तरे आणि हेमंत सावरांच्या नावाची चर्चा. सावरांच्या नावाला भाजप पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा. राजेंद्र गावितांचा पत्ता कट होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती.